Is it started or? Okay, sorry. Sorry for inconvenience. Okay, I forgot to start the recording. Okay, thank you. So next is middle level programming. So your Java programming is all high level languages. Java, .NET, Python. These are all high level language. So in these both low level language and high level language, C programming can be utilized. Okay. So that is why it is called middle level programming language also. So you can use both sides. Okay. So a lot of comments are there. I will see one second comments. What are the comments? Any questions right now for this? Any doubt in this? Anyone? I will take a pause of 1 minute if you have any doubts. So see here what we have studied. Apan kay study kela itha ki C programming kon develop kela hai ani he directly kuthe interact karto hardware sobat interact karto hai ache such as applications kay sangitle apan drivers build karnyasathi gaming applications kernel madhe use kela jato. Kernel ek operating system cha core part hai. Tumhi study kara kernel kay vatle tha tumhala if you want a clear idea. So then how C programming is also called as mother language of all the programming language. Sagalya programming language cha mother language asa mhantoy apan. Theek hai, theek hai. Jasa aapla family la ek mother asto tasas te sagalyanla control kasa kartat kiwa manage kartat tya paddhatina it is also called as a C programming is a mother language. So it can be used in any programming languages. Theek hai, tar hela kasa apan nav deu shakto tar it can be defined as in different ways. Tyat pahila hota mother language tumhala sangitle सिस्टम प्रोग्रामिंग लैंग्वेज ज्यादा अपन संगित कि एक सॉफ्टवेयर हार्डवेयर मधला जो पार्ट आतो कम्युनिकेशन का अपन सिस्टम प्रोग्रामिंग लैंग्वेज. ठीक है, एक सॉफ्टवेयर है तुम दुसरा हार्डवेयर है दोनों वेगवेगे लैंग्वेज वालत कॉमन कम्युनिकेशन पाजे. आता हा कॉमन कम्युनिकेशन का पाजे तो तुम्हारा जो मशीन हार्डवेयर पार्ट है तो सगड़ा दुसर लैंग्वेज असेंब्ली लैंग्वेज मे लिखल जता. ठीक है, तुम्हें जे हाई लेवल लैंग्वेज जे इंग्लिश लैंग्वेज तुम्ही लिहिता त्याला कळत नाही कंप्यूटरला काय कळतो फक्त 01 कळतो आणि तुम्ही जर ते 01 जर दिलं तरच त्याला कळणार आहे की तुम्ही काय लिहिले. तर हे सिस्टम प्रोग्रामिंग काय आहे तर जे कन्वर्जनचं काम करतो म्हणजे तुम्ही जे प्रोग्रामिंग इंग्लिश मध्ये लिहिता आता सगळे इंग्लिश वर्ड्स आहेत ना आपण बघतोय तर हे जे आहे इथं तुम्ही बघताय हे सगळे इंग्लिश मध्ये लिहिले मी. ओके, बट हे जे डिस्प्ले होते तुमच्यासाठी इंग्लिश मध्ये आहे पण हे मशीन मध्ये काहीतरी त्याचा एक स्टँडर्ड कोड असतो. आता इथं द लिहिले द सी प्रोग्रामिंग म्हणून लिहिले पण हे टी एच ई ह्याचा काय अर्थ आहे ज्याच्यामध्ये मशीन मध्ये 00 कॉम्बिनेशन मध्ये 01 कॉम्बिनेशन मध्ये काहीतरी तो स्टोर केलं असतं म्हणून तुम्हाला हे सगळं डिस्प्ले करताना कमीत कमी इंग्लिश मध्ये डिस्प्ले करताय पण मशीनला सगळं 01 मध्येच असते. कुठे तुम्ही कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये विचारलं की मशीन कुठल्या लँग्वेज अंडरस्टँड करते तर 01 सांगायचं तुम्हाला. ठीक आहे, सो दॅट इज नथिंग बट सिस्टम प्रोग्रामिंग पार्ट. तर प्रोसिजर ओरिएंटेड म्हणजे काय तर सी प्रोग्रामिंग एक प्रोसिजर ओरिएंटेड लैंग्वेज है ज्यादा अपन स्टेप बाय स्टेप प्रोसिजर्स यूज करते हैं डिफरेंट टाइप्स ऑफ प्रोसिजर्स फंक्शन्स यूज करते हैं कि इट इज ए प्रोसिजर ओरिएंटेड स्ट्रक्चर्ड. मैं तुम्हारा संगित कि डिफरेंट डिफरेंट स्ट्रक्चर्स यूज करते ज्यादा अपल प्रोग्राम फास्ट लिखल जता अपने मॉडिफिकेशन करता है जास्त प्रमाण. ठीक है, एंड फाइनली इज नथिंग बट युअर मिडल लेवल प्रोग्रामिंग लैंग्वेज. तो हाई लेवलला लो लेवलला दोनों कड़े अपन हेला सपोर्ट करता है हेच्यामुळे आपण हेला म्हटले की इट इज ऑल्सो डिफाइंड एज ए मिडल लेवल प्रोग्रामिंग लैंग्वेज. सो इफ यू हैव एनी डाउट्स यू कैन आस्क देन अदरवाइज आई विल कंटिन्यू विथ नेक्स्ट टॉपिक फीचर्स ऑफ सी लैंग्वेज. तर हे फीचर्स काय आहेत आपण ते बघणार आहे. सी बी ओपन अप सो यू कैन इफ यू स्पीक ओनली देन आई विल कैन अंडरस्टैंड व्हाट यू हैव एनी क्लैरिटी और नॉट ऑन द टॉपिक. No doubts, so continue. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay, fine. Okay, next, see here. Some of the features of C language. So we are going to see some features only. Sir, hecha dije hai hote. These are the features. These are how it is defined as. Okay, hela apan define. Dusra naavana sudha haat maru shakto. Ye mantle hai. Aita kai features hai the apan bagnar hai. So if you want to note down, you can note it down features of C programming. Why? Because see here, I will highlight also on your exam point of view. तर exam मध्ये तो जेव्हा तुमचं oral असेल exam म्हणजे ह्याच्यावरती जेव्हा practical exam असेल you have oral also.
तुम्हाला उत्तर द्यायचे असेल, प्रश्न विचारतात, तर त्याच्यामध्ये सी फीचर्स तुम्हाला बऱ्याचदा विचारलं जातं, व्हॉट आर द फीचर्स ऑफ सी. सो दॅट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन ऑलवेज, की व्हॉट आर द फीचर्स ऑफ सी अँड ऑल दोज थिंग्स. ठीक आहे, तर हे एक क्वेश्चन आहे जे तुम्हाला वायवा मध्ये विचारू शकतात, वायवा. ठीक आहे, वेन युअर प्रॅक्टिकल इज ओव्हर. सी इट इज सिम्पल. सो वन ऑफ द फर्स्ट फीचर इज ऑफ सी प्रोग्रामिंगचं काय आहे, इट इज अ सिम्पल लँग्वेज. खूप सिम्पल लँग्वेज आहे, एनी वन कॅन इझिली अंडरस्टँड अँड इझिली लर्न द प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, एक सिम्पल लँग्वेज आहे ज्यामध्ये कोणीही ह्याला समजू शकतो कसं लिहायचं आहे, कसं त्याला प्रोग्राम करायचं. तर एक सिम्पल लँग्वेज आहे आपण ह्याला ह्याच्यामुळे म्हणतोय. सो मशीन इंडिपेंडेंट ऑर पोर्टेबल. आता व्हॉट इज मिनिंग ऑफ मशीन इंडिपेंडेंट. मशीन म्हणजे काय, कम्प्युटर. इंडिपेंडेंट म्हणजे इंडिपेंडेंट आहे, त्याचा अर्थ काय होऊ शकतो, एनी वन गेस. मशीन इंडिपेंडेंट, ओके. सी हियर, एव्हरी वन नोज डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम्स. ओके, सो यू नो ऑल्सो दॅट काय म्हणतोय आपण त्याला, ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम्स. वन इज विंडोज, लिनेक्स. आपल्या कॉलेजमध्ये बरेचसे लिनेक्स ऑपरेटिंग सिस्टम्स आहेत. ओके, वी आर युझिंग काय म्हणतो आपण, फ्री सोर्स ऑपरेटिंग सिस्टम. ओके, फ्री रिसोर्स. फ्री रिसोर्स म्हणजे जे आपल्याला फ्रीमध्ये मिळतात, आपल्याला लायसन्स परचेस करायची गरज नाही आहे. तसे काही ऑपरेटिंग सिस्टम असतात आणि आपल्याला काही लायसन्स परचेस करून यूज करतोय आपण, हे तुम्हाला माहीत असेल. आता विंडोज जे आहे आपल्याला लायसन्स यूज करतो, पण आपण क्रॅक व्हर्जन यूज करतो त्यामुळे आपल्याला लायसन्सची आपण गरज घेत नाही आहे. ठीक आहे, बट यू शुड बी हॅव ए लायसन्स्ड व्हर्जन्स. तर आता सांगायचा अर्थ काय, की मशीन इंडिपेंडेंट म्हणजे काय, की बरेचशा डिफरंट ऑपरेटिंग सिस्टममध्ये तुम्ही सी प्रोग्रामिंग लिहू शकता. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड एज मशीन इंडिपेंडेंट. तर मी इथं काय लिहिलं आहे, इथं कुठल्या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये लिहिलं आहे, तर इथं एक विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आहे, तर ह्यामध्ये मी लिहू शकतो. दुसरा कुठला आहे, लिनक्स आहे आपल्या कॉलेजमध्ये, त्या ऑपरेटिंग सिस्टमवर सुद्धा तुम्ही सी प्रोग्रामिंग लिहू शकता. दुसरा अजून कुठला तरी ऑपरेटिंग सिस्टम असेल, कुठला फेडोरा असेल, त्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं सी प्रोग्रामिंग लिहू शकता. सो इट इज मशीन इंडिपेंडेंट. कुठलाही टाइप ऑफ ऑपरेटिंग सिस्टम और मशीनवरती तुम्ही सी प्रोग्राम रन करू शकता, तुमचा प्रोग्राम लिहू शकता. यू कॅन मेक ए प्रॅक्टिस. ओके, तर त्यावरती तुम्ही तुमचं प्रोग्रामिंग इम्प्लिमेंट करू शकता. दॅट इज ओनली. अदरवाइज अदर प्रोग्रामिंग लँग्वेजेस रिक्वायर्ड स्पेसिफिक सॉफ्टवेअर्स. ओके, तर तुम्हाला काही दुसरे प्रोग्रामिंग लँग्वेजेस जेव्हा तुम्ही लिहिताय किंवा करताय, तर त्याच्यासाठी स्पेसिफिक लँग्वेज, सॉरी स्पेसिफिक सॉफ्टवेअर्स लागतात आणि स्पेसिफिक ऑपरेटिंग सिस्टमवरती चालतात. त्याला आपण म्हणू शकत नाही की इट इज अ मशीन इंडिपेंडेंट. ते आर मशीन डिपेंडेंट. तर मशीन डिपेंडेंट म्हणजे काय, त्याच मशीनमध्ये त्याच ऑपरेटिंग सिस्टममध्ये चालणार आहे. ठीक आहे, दुसऱ्यामध्ये चालत नाही. ठीक आहे, त्याला म्हणतोय आपण मशीन इंडिपेंडेंट. सो मिडल लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज, आत्ताच तुम्हाला मी सांगितलं की तो लो लेवल हाय लेवलमध्ये दोन्हीमध्ये कम्युनिकेट करतोय, त्यासाठी आपण त्याला मिडल लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतोय. दॅट इज ऑल्सो वन काइंड ऑफ फीचर्स. तर इथं स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंगमध्ये पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय तेच. रिच लायब्ररी. लायब्ररी काय असते आता, सीयर लॉट ऑफ लायब्ररीज आर देअर इन युअर यूज इन युअर कम्प्युटर सिस्टम. लायब्ररी काय असते, तर एक बेसिक तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर तुम्ही कुठलेही रूल्स जेव्हा फॉलो करता, ठीक आहे, सो यूज द लायब्ररीज. आपण जसं डिक्शनरी आपल्याकडे असतो ना, की आपल्याला ह्या वर्डचं मिनिंग काय असतं, तसंच एक लायब्ररी असतं. त्या लायब्ररीमध्ये काय, तुम्हाला जे काही प्रोग्राम जे काही स्टँडर्ड स्ट्रक्चर असते तुम्ही जे वापरता ना, त्याचे काहीतरी बेसिक फंडामेंटल तुम्ही जसं लिहिणार आहे, त्याचे रूल्स फॉलो करणार आहेत, त्याचे रूल्स कुठेतरी लिहिलेले आहेत, त्याला म्हणतोय आपण लायब्ररी. ठीक आहे, व्हॉट इज अ लायब्ररी, हे सिम्पल वर्ड्समध्ये सांगतो तुम्हाला. लायब्ररी इज दॅट की ज्यामध्ये आपण आपला एक स्ट्रक्चर्ड पूर्ण लिहून ठेवलं आहे आणि ते रूल्स फॉलो होतं का नाही त्या प्रोग्रामिंग लिहिताना तुम्ही, त्याला म्हणतोय आपण लायब्ररी. ठीक आहे, सिम्पल वर्ड्स. हे कसं असतं हे तुम्हाला मी परत दाखवतो कम्प्युटरमध्ये जेव्हा आपण प्रोग्रामिंग स्टार्ट करू. ठीक आहे, लायब्ररी काय असते, कसं असते, आपण कशाला लायब्ररी म्हणतोय, काय ह्याला यूज करतोय, हे सगळं आपण बघूया. तात्पुरतं असं समजून घ्या की एक कुठतरी एक डिक्शनरी आहे ज्यामध्ये सगळं सी प्रोग्रामिंगचं फॉर्मेट लिहून ठेवलंय आणि त्या फॉर्मेटला तुम्हाला फॉलो करायचं आहे. आणि तुम्ही त्या फॉर्मेट फॉलो नाही केले तर तुम्हाला काहीतरी तुम्ही चुकलाय काहीतरी प्रोग्रामिंग करताना म्हणून ते दाखवतो, ह्याला आपण लायब्ररी म्हणतोय. ठीक आहे,
So next, memory management. तर मेमरी मॅनेजमेंट इज नथिंग बट हाऊ व्हॉट एव्हर द प्रोग्राम्स यू रिटर्न, तर ते कसं मॅनेज करायचं, कसं अरेज करायचं, ते ऑटो बिल्ट आहे. ऑटो बिल्ट म्हणजे कसं आहे की तुमचे जे काही प्रोग्रामिंग लँग्वेजेस तुम्ही लिहिताय, तर प्रोग्राम लिहिताय, त्याचं कुठेतरी मेमरीमध्ये सेव्ह होतो फाईल. मग त्याच्यामधले काही मेमरीमध्ये जे अनरिक्वायर्ड आहे ते ऑटोमॅटिकली फ्री करून घेत होतो. ओके, दॅट इज वन काइंड ऑफ बेनिफिट फ्रॉम ऑफ युअर सी प्रोग्रामिंग लँग्वेज. नेक्स्ट इज फास्ट स्पीड. आता फास्ट स्पीडचं म्हणतं असं नाही की ते खूप फास्ट आहे, लिहिता येत आहे, लिहिण्यासाठी नाही येते, आपण किती फास्ट लिहितो त्याच्यावर तो लिहिण्यासाठी असतो. फास्ट स्पीड म्हणजे काय, जे प्रोग्राम तुम्ही लिहिताय ते एक्झिक्यूट खूप फास्ट होतो. ठीक आहे, एक्झिक्युट होतं म्हणजे काय, सपोज मी इथं काहीतरी लिहिलंय ते एकदम एक्झिक्यूट फास्ट होत आहे, ते एकदम पटकन कम्प्लीट होतो आणि ते पुढच्या टास्कला जातो. ओके, दॅट इज नथिंग बट फास्ट स्पीड. एक्झिक्युशन इज फास्ट स्पीड, एक्झिक्यूट फास्ट करतो. एखादा आपण म्हणतो की तो विद्यार्थी खूप फास्ट काम करतो. ओके, लाईक दॅट ही हॅज अ कॅपेबिलिटी टू कम्प्लीट द टास्क विथ इन व्हेरी फ्यू सेकंड्स. ठीक आहे, एक विद्यार्थी एक मिनिट घेत असेल तर एक विद्यार्थी एक सेकंड घेतो. तसंच आपल्या सिस्टम प्रोग्रामिंगमध्ये, आपलं सी प्रोग्रामिंगमध्ये काय, की जे प्रोग्राम तुम्ही लिहिता खूप फास्ट कम्प्लीट येतोय किंवा एक्झिक्यूट होत आहे. पॉइंटर्स, पॉइंटर्स काय तुम्हाला माहिती आहे, एक चॅप्टर आपल्यावरती ज्यावर तेवढंच आपण परत डिस्कस करू, पॉइंटर अँड रिकर्शन. तर पॉइंटर काय, पॉइंटर यू इंटरॅक्ट विथ युअर मेमरीज. ठीक आहे, मेमरी मॅनेजमेंट कसं असतं, आता कम्प्युटरमध्ये मेमरी तुम्ही म्हणताय किती रॅम आहे किती नाही आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, रॅम काय असते, मोबाईल प्रत्येकाकडे आहे म्हटल्यानंतर नक्कीच तुम्हाला रॅम बद्दल माहिती आहे, तुमचं किती आहे मेमरी आहे. मेमरी म्हणजे काय, तुमचं किती जीबी ऑफ डेटा तुम्ही घेतलंय, 4 GB, 64 GB, 3 GB रॅम, 64 GB मेमरी, असं तुम्ही फॉर्मॅट यूज करताय. तर सिमिलरली हिअर दॅट मेमरी, हाऊ यू इंटरॅक्ट, हाऊ यू हँडल दॅट मेमरी मॅनेजमेंट कॅन बी डन फ्रॉम दिस पॉइंटर्स. तर एक खूप चांगला डेफिनेशन आहे सर, आपण जेव्हा चॅप्टर स्टडी करू त्यावेळेस बघू पॉइंटर्स काय आहे काय नाही, अँड रिकर्शन ऑल्सो. सो दीज आर द सम ऑफ द फीचर्स. दीज टू पॉइंट्स आय विल नॉट डिस्कसिंग हिअर राईट नाउ, तुम्हाला जे स्क्रीनवरती मी हायलाइट करतोय. सो दीज आर द डेफिनेशन्स. आता तरी तुम्हाला मी डेफिनेशन सांगितलं याचा अर्थ तुम्हाला कळणार नाही आहे. पॉइंटर्स आणि रिकर्शन ह्या दोन्ही तुम्हाला सिलेबसमध्ये चॅप्टर सारखे आहेत, त्या चॅप्टरमध्ये आपण जेव्हा डिस्कस करू त्यावेळेस तुम्हाला डेफिनेशन पण कळेल, त्याचा अर्थ पण कळेल की आपण हा काय शिकतोय. ठीक आहे, so anyone having any doubts in this features of C language, if you want you can note it down, even though I will give the study material, not an issue, I have that study material also with me, I can show you, so that I will give you in the next lectures. Okay, this is a PPS notes, all 6 chapters. Okay, aapke 7 chapter hai, the 6 chapters of notes are there, so you can see on your screen. So from introduction all those things are there, so I will give it to you. Okay, these all things I will provide you when as per your syllabus covers, ek ek chapter che ek ek notes tumhala milte. Okay, anyone please note it down, these features very important topic. Features kya hai cover ki tumhala hai, it will going to ask in your Viva point of view. Okay, so make it, note down it somewhere in your notebook, ek chotish notebook kara jya madhe mi tumhala mainly highlight karnar ahe don goshti. Tumhala notes lihayche asleel tar liha, don goshti mi highlight karun denar ahe. Pahili point mhanle tar kuta kuta Viva questions vicharu shakta. Theek hai, tumhala mahatvacha ki Viva questions kashavar vicharu shakta, kay kay astat, te ek mahatvacha point sangto ani tyachyanantar basics. Theek hai, should we move? I want to just wind up this one simple topic within 5 minutes, then I will continue with your attack. So okay, we have left for the less time, therefore I will take at the end of that session I will take the questions if you have any. Okay, next is nothing the block diagram of your computer description. Ata mi kuta discuss kelta ta starting madhe vicharla hota fundamentals of computers kay ahet. So these are nothing but your fundamentals of computers, asa manu shakto apan. Okay, so block diagram of computer, this is the first topic of your chapter, ब्लॉक डायग्राम ऑफ कम्प्युटर्स. तर आता ब्लॉक डायग्राम काय दिसतंय, तर तुम्हाला स्क्रीनवरती एक छोटासा डायग्राम दिसत असेल जिथं तुम्ही काहीतरी इनपुट देताय, आउटपुट येतोय, आणि हे काय सीपीयू आहे, ह्याला आपण म्हणतोय सीपीयू. दिस इज युअर कम्प्लीट सीपीयू, हे जे मोठं बॉक्स दिसतोय, ऑक्झिलरी स्टोरेज नाही आहे, हे सपरेट आहे, इट इज युअर स्टोरेज. ठीक आहे, एक मेमरी आहे, तर तुम्हाला हे ऑक्झिलरी स्टोरेज सोडून द्या. हार्ड डिस्क जे म्हणतो आपण, हार्ड डिस्क,
दिस इज नथिंग बट युअर हार्ड डिस्क. ठीक आहे, ऑक्झोलेट स्टोरेजला म्हणतो आपण हार्ड डिस्क, आणि हा जो वर्तो आहे ह्याला म्हणतो आपण सीपीयू, कंट्रोल प्रोसेसिंग युनिट. तर हे कंट्रोल प्रोसेसिंग युनिट काय करतो, सगळं कंट्रोल करतोय, इनपुट घेतोय, तुम्ही जे तिला इनपुट ते प्रोसेस करणार, तुम्हाला आउटपुट दाखवणार. व्हॉट इज दिस इनपुट? सो यू कॅन गिव्ह युअर सी प्रोग्राम. तर ऍडिशन ऑफ टू प्रोग्राम दिलं, ए प्लस बी, 10 आणि 15 व्हॅल्यू दिली, 25 टोटल येतो. तर तुम्ही इनपुट त्याला दिलं, इथं अर्थमॅटिक लॉजिक युनिट आहे, इथं काही कॅल्क्युलेशन्स होतात, त्या कॅल्क्युलेशन्सवरती तुमचं प्रोसेसिंग होतो आणि त्याचा आउटपुट जे काय असेल तुम्हाला ते दाखवलं जातो. सिम्पल एक्झाम्पल, ठीक आहे. त्याच्याहून सिम्पल एक्झाम्पल काय देऊ शकतो आपण, कसं तुम्ही पैसे दिले एखादा थिएटरला गेलात, यू पे द अमाऊंट टू दॅट पर्टिक्युलर कॅश काउंटर, तुम्हाला काहीतरी वस्तू खाण्यासाठी पाहिजे, यू पुट द इनपुट, यू गिव्हन द अमाऊंट, यू विल गिव्ह आउटपुट ॲज दॅट व्हॉट पॉपकॉर्न ऑर व्हॉट एव्हर द ऑर्डर, व्हॉट द ऑर्डर यू गिव्हन, तुम्ही काय ऑर्डर दिलाय त्या ऑर्डर तुम्हाला देणार. तर सिम्पली दॅट इज द थिंग. आता ऑर्डर दिल्यानंतर तुम्ही पैसे दिल्यानंतर इनपुट दिलाय, ते प्रोसेस करून त्यांना काहीतरी तुम्हाला आउटपुट म्हणून देणार बनवून. दॅट इज लाईक दॅट कम्प्युटर ऑल्सो सेम. ठीक आहे, तर इथे इनपुट आहे, इनपुट काय देत आहे तुम्ही, एक प्रोग्रामिंग लँग्वेज असेल, काही इन्स्ट्रक्शन्स असतील, तर इन्स्ट्रक्शन्स तुम्ही इनपुट म्हणून देणार. हे कंट्रोल प्रोसेसिंग युनिट आहे, कंट्रोल युनिट आहे, हे काय काय डिटेलमध्ये आपण बघूया, डेफिनेशन समजूया, आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा आउटपुट मिळणार आहे स्क्रीनवरती. जसं मी आता हे प्रेझेंटेशन आहे, पीपीटी ओपन केली, तर इनपुट मी ह्याच्यामध्ये काय दिले, मी सगळं प्रेझेंटेशन लिहिलंय, तर आता तुम्हाला स्क्रीनवरती तुम्ही शेअर केल्यानंतर दिसतो, दॅट इज आउटपुट. ठीक आहे, तर हे झालं असेल तुम्हाला, इवन दो इन युअर अर्लियर इफ यू हॅव बेसिक नॉलेज ऑफ युअर कम्प्युटर. आता ज्यांना झाला नसेल किंवा ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी हा टॉपिक घेतो आहे, ॲज युअर सिलेबस ऑल्सो इट हॅव्हिंग इट. ठीक आहे, ब्लॉक डायग्राम ऑफ कम्प्युटर गिव्ज यू द पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ कम्प्युटर अँड हाऊ इट कॅन वर्क इन साईड. म्हणजे सांगायचं तात्पर्य की कम्प्युटर कसं काम करतो याचा एक छोटासा हा अंदाज दिलेला आहे. तर कम्प्युटरला तुम्ही इनपुट देताय आणि आउटपुट देताय. सो ऑर यू कॅन से दॅट कम्प्युटर ब्लॉक डायग्राम, वी कॅन से हाऊ कम्प्युटर वर्क्स फ्रॉम फीडिंग द डेटा टू गेटिंग युअर रिझल्ट. तर तुम्ही त्याला फीड काय करताय, फीडिंग म्हणजे काय, त्याला काहीतरी खाऊ घालताय, तर खाऊ घातलेला त्याला तुम्हाला आउटपुट दाखवतंय. ठीक आहे, तर आता काय काय त्याच्यामध्ये आहे, डॉबर डायग्राम, डायग्राम मध्ये काय सांगितलं ना, कंट्रोल. ओके, दिस इज द कंट्रोल, वेर इज दॅट कंट्रोल, हियर इन द टॉप. कंट्रोल युनिट आहे, त्याला आपण नाव दिलेलं आहे कंट्रोल युनिट, ऍक्च्युली तिथं कंट्रोल लिहिले फक्त, तो कंट्रोल एक युनिट आहे आणि एक अर्थमॅटिक लॉजिक युनिट आहे. हे दोन्हीला कंबाईंड करून आपण त्याला म्हणतोय सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. जसं मी तुम्हाला आधीच उल्लेख केला, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणून काय असतो. ठीक आहे, आपण डिटेलमध्ये बघू प्रत्येक पार्टला आपण काय काय म्हणतोय. फर्स्ट वन इज सीपीयू, त्याला ऑल्सो कॉल्ड एज प्रोसेसर युनिट, त्याला आपण प्रोसेसर पण म्हणतोय. इट इज अ ब्रेन ऑफ कम्प्युटर सिस्टम, हे काय ब्रेन आहे, जसं तुमच्याकडे तुमचा ब्रेन आहे, तुम्ही जसं चालवताय तसंच तर कम्प्युटरचा ब्रेन आहे. त्याच्यामध्ये जे काही कॅल्क्युलेशन करायचे असतील ते तुम्हाला कॅल्क्युलेशन करून त्याचं रिझल्ट जे एक्सपेक्टेड तुम्हाला ते आउटपुटमध्ये देणार आहे. सो ऑल मेजर कॅल्क्युलेशन, जसं मी तुम्हाला सांगतोय की सगळे कॅल्क्युलेशन्स अँड कम्पॅरिझन्स आर मेड इन साईड द सीपीयू. इट इज ऑल्सो रेस्पॉन्सिबल फॉर ॲक्टिवेशन अँड कंट्रोलिंग द ऑपरेशन्स ऑफ अदर युनिट. ठीक आहे, तर त्याचं म्हणणं काय आहे की तुम्ही जे काही कॅल्क्युलेशन्स तुम्ही जसं ब्रेनमध्ये करता किंवा थिंकिंग करता, तसंच कम्प्युटरमध्ये पण सीपीयू नावाचा एक ब्रेन आहे, त्याच्यामध्ये त्याचे कम्पॅरिझन्स काय काय तुम्हाला त्याला इनपुट दिलंय त्याच्यावरती तो विचार करून त्याचा जे काही कॅल्क्युलेशन्स असतील किंवा कम्पॅरिझन असतील त्याच्यावरती त्याचं उत्तर तुम्हाला तो डिस्प्ले करून दाखवतो. तो फक्त तो एकच पार्ट करतो असं कॅल्क्युलेशन असं नव्हे, त्याला सोडून दुसरे बरेचसे कामं त्याच्याकडे आहेत ते तुम्हाला परफॉर्म करून सुद्धा दाखवतोय. ठीक आहे, सो दॅट इज नथिंग बट युअर सीपीयू. सो देर आर टू मेजर युनिट कन्सिस्ट ऑफ कॉम्पोनेंट्स, वन इज अर्थमॅटिक लॉजिक युनिट अँड कंट्रोल युनिट. तर सीपीयू मध्ये हे दोन महत्वाचे गोष्टी आहेत, अर्थमॅटिक लॉजिक युनिट अँड कंट्रोल युनिट. त्यात काय करतोय आपण, तर अर्थमॅटिक लॉजिक युनिट म्हणजे काय आहे, सच एज ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ह्या सगळ्या गोष्टीचं आपण जे काही बेसिक कॅल्क्युलेशन्स आहेत, तर ह्या सर्व कॅल्क्युलेशन्स ह्या अर्थमॅटिक लॉजिक युनिटमध्ये केले जातात. ठीक आहे, सो ऑल टाइप्स ऑफ कॅल्क्युलेशन्स आर डन इन अर्थमॅटिक लॉजिक युनिट. कंट्रोल युनिट म्हणजे काय, तर कंट्रोल युनिट म्हणजे काय, कंट्रोल द एंटायर ऑपरेशन ऑफ कम्प्युटर. म्हणजे तुमच्या कम्प्युटरमध्ये तुम्ही जे काही इनपुट दिलं त्या सर्व इनपुट्सला कंट्रोल करायचं काम कंट्रोल युनिट करतो. ठीक आहे, सच एज तुम्हाला एक्झाम्पल उदाहरणासाठी आपण म्हणू शकतो की मेमरी आहे, तुम्ही काहीतरी इनपुट दिलंय, दुसरं काहीतरी प्रोसेस करायला सांगितलंय, व्हिडिओ प्ले करायला सांगितलंय, तर ह्या सगळ्या गोष्टी जे काय आहेत हे कोण करतोय कंट्रोल, कंट्रोल युनिट करतो. तुम्ही त्याला इनपुट देताय, ते इनपुट डिकोड करतोय, त्यांना काय तुम्ही काय सांगायचा प्रयत्न करताय ते समजून घेतोय, आणि ॲज पर दॅट तुम्हाला तो इनपुट आउटपुट ॲज अ सिग्नल म्हणून
डिस्प्ले करून दाखवतो. दॅट इज नथिंग बट युअर कंट्रोल युनिट. अर्थमॅटिक लॉजिक युनिट कॅल्क्युलेशन, कंट्रोल युनिट कम्प्लीट कंट्रोल ऑफ द कम्प्युटर. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट इनपुट आउटपुट युनिट्स. इनपुट म्हणजे तुम्ही काहीतरी इनपुट देताय आणि कम्प्युटरवरती तो कुठेतरी मेमरीमध्ये जाऊन स्टोअर होतो. तुम्ही काय इनपुट दिलाय त्या मेमरीचं प्रोसेसिंग होतो आणि ते आउटपुटमध्ये डिस्प्ले होतो. बरोबर, इनपुट दिलाय मी तुम्हाला, तुम्ही काहीतरी इनपुट घेणार त्याच्यावरती काम करणार. सपोज मी तुम्हाला एक टास्क दिलाय असाइनमेंट, तर तुम्ही काय करणार, कुठेतरी सर्च करणार नेटवरती, त्याचं प्रोसेसिंग करणार आणि मला ते उद्या आउटपुट म्हणून तुम्ही दाखवणार. बरोबर, आय गिव्ह अन इनपुट, यू शो मी द आउटपुट. सो दॅट इज इनपुट आउटपुट. सी, नेक्स्ट इज मेमरी युनिट. मेमरी युनिट म्हणजे काय, यू हॅव सम मेमरीज. ओके, देर आर व्हेरी डिफरंट टाइप्स ऑफ मेमरी युनिट्स. आता मेमरी युनिट पण आहे, इथं डिस्क स्टोरेज पण आहे. डिस्क स्टोरेज इज नथिंग बट लाईक युअर हार्ड डिस्क. ठीक आहे, तो हार्ड डिस्क आहे, हे सिम्पल एक स्मॉल मेमरी युनिट आहे. डिफरंट टाइप्स ऑफ मेमरी युनिट्स आहेत. बरेचदा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही कॅचे पण बघितलं असेल, दॅट इज ऑल्सो ए मेमरी युनिट. ठीक आहे, कॅचे क्लिअर द क्लॅच कॅचे म्हणून क्लिअर करता तुम्ही तो काय, इट इज अ टेम्पररी टाईप ऑफ स्टोरेज. स्टोरेज म्हणजे कॅचे कशासाठी युज केला जातो सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला आता जर माहित असेल का नाही माहित नाही, पण तुमचा मोबाईल जेव्हा तुमचं स्पेस फुल कॅप्चर करतो मेमरीमध्ये, इंटरनल मेमरी फुल होती, तुम्हाला काय सांगतं, फ्री अप करता स्पेस. म्हणजे काय करता, कॅचेमधून पहिला डिलीट करता. बरोबर, कॅचे म्हणजे काय की त्या कॅचेमध्ये काय काही टेम्पररी गोष्टी स्टोअर करून जातात, त्याच्यासाठी आपण ते कॅचे युज केलं जातं. जितकं जास्त कॅचे असेल तेवढं ते फास्ट तुमचं ऍप्लिकेशन ओपन करण्यासाठी किंवा डेटा कलेक्ट करण्यासाठी युज केलं जातं. ठीक आहे, सो व्हॉट इज मेमरी युनिट? इट इज एसेन्शियल कॉम्पोनंट ऑफ डिजिटल कम्प्युटर. जे कम्प्युटरचा एक एसेन्शियल पॉईंट आहे, वेअर ऑल इंटरमिडिएट डेटा म्हणजे डाटा, इंटरमिडिएट डेटा अँड फायनल रिझल्ट आर स्टोअर. आता इंटरमिडिएट डेटा म्हणजे काय असणार आहे आणि फायनल रिझल्ट म्हणून काय, तुम्ही इनपुट दिलाय त्याची प्रोसेसिंग झाली, तो कुठेतरी स्टोअर केलाय आणि फायनल रिझल्ट दाखवण्यासाठी कुठेतरी स्टोअर केलाय. हा पद्धतीचा डाटा जे मेमरीकडे असतो, ते ठेवायचा का डिलीट करून टाकायचा हे नंतरची गोष्ट आहे, पण तो टेम्पररी काय असेल ना तुमच्याकडे, तो स्टोअर आहे. तो डेटा रीड फ्रॉम द मेन स्टोरेज ऑर इनपुट युनिट, जसं मी तुम्हाला सांगितलं की इनपुट कडून रीड केलं अँड ट्रान्सफर द कम्प्युटर मेमरी वेअर इट इज अवेलेबल फॉर प्रोसेसिंग. म्हणजे काय, तुम्ही इनपुट घेतलं, त्याला प्रोसेस केलं आणि आउटपुटकडे पाठवून दिलं. द मेमरी युनिट इज यूज टू होल्ड द इन्स्ट्रक्शन एक्झिक्युटेड अँड डेटा टू बी प्रोसेस्ड. याचा अर्थ काय, की तुमच्याकडे तो डेटा आला, इनपुट मी दिलं तुम्हाला, ते तुम्ही धरलं, त्याला काय केलं, अनालाइज केलं, त्याच्यानंतर तुम्ही त्याचा रिझल्ट घेतलं आणि होल्ड करून ठेवलं, त्याच्यानंतर तुम्ही त्याला रिझल्टला डिस्प्ले करताय. तर तेव्हा होल्ड आणि डिस्प्ले करायच्या नंतर तुम्हाला तो मेंटेन करायचा आहे का डिलीट करायचा, ह्याच कोण डिसिजन घेतो, डिस्क स्टोरेज युनिट. म्हणजे तुम्हाला तो कम्प्युटर डिसिजन घेतो की जर लागत असेल तर स्टोअर करून ठेवणार, नाही लागत असेल तर डिलीट करून टाकणार कम्प्युटर. ओके, डिस्क स्टोरेज युनिट. डिस्क स्टोरेज युनिट म्हणजे काय आहे, दर आर टू टाइप्स ऑफ डिस्क स्टोरेज युनिट. याला हार्ड डिस्क म्हणतो आपण. ठीक आहे, एक प्रायमरी स्टोरेज युनिट असतो आणि दुसरा सेकंडरी स्टोरेज युनिट. दोन टाईपचे डिस्क स्टोरेज युनिट आहेत. प्रायमरी म्हणजे काय, तात्पुरतं तुमचा रिझल्ट किंवा डेटा स्टोअर.